नमस्कार, डॉक्टर रवि गोडसे लोकमत करता पेन्सिल्वेनियातून हँड सॅनिटायझरबद्दल बोलतो आहे. थोडक्यात महत्त्वाचं सुरुवातीला बघूया. हा करोना खरंच पृष्ठभागावरून सरफेसवरून पसरतो का? तर शास्त्रज्ञ लोक जगातले एवढे घाबरलेत ना, त्यांना काही विचारलं ते म्हणतात हां बघूया. म्हणजे कोणी विचारलं की कोल्हापूरच्या काकांनी माझ्या जर का ऊसाचा रस प्यायला तर त्याच्यामुळे मला नाशिकला करोना होऊ शकेल का? आम्ही काय म्हणू की स्टडीज आल्या नाही आहेत, काय माहीत नाही बाबा, असू शकेल. म्हणजे काय कोणी आम्ही ठोस उत्तर कशाचंच देत नाही. तर याचं उत्तर सोपं आहे, तुम्ही हात नक्की धुवत राहा. सरफेसमुळे करोना व्हायची शक्यता खूप कमी वाटते, पण तरी शक्यता आहे. म्हणजे मुख्य करोनाचा प्रसार माणसापासून माणसाला ते खोकल्या शिंकल्यावर जे ड्रॉपलेट्स पडतात ते डायरेक्ट तुमच्या नाकात तोंडात डोळ्यात गेले तर त्याच्यामुळे होतो. कोणी करोनाचा पेशंट जर का खोकला किंवा शिंकला तर त्याच्यातला जो ड्रॉपलेट पडतो त्यात जो व्हायरस असतो तो पडल्या क्षणी त्याची तीव्रता कमी व्हायला लागते प्रत्येक मिनिटाला, आणि थोड्या वेळात ती तीव्रता पूर्ण निघून जाते. आणि समजा तुम्ही करोनाच्या पेशंटच्या शेजारी हौसेने बसलाच आहे आणि तो शिंकल्या शिंकल्या तिथे बोट लावतो, इथे शिंकलास का इथे बोट लावतो, इथे खोकलास का इथे बोट लावतो, तसं तुम्ही जरी बोट लावलं तरी तो करोना तुमच्या शरीरात जायला त्या बोटाने तुम्हाला तुमचं तोंड किंवा नाक टच करायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही मधूनमधून हात धुवत राहिलात तर मग उत्तमच आहे, ते करोनाची साखळी तिथेच तुटेल. म्हणून पूर्वी अशी एक आयडिया होती, जेव्हा सरफेस ट्रान्समिशन जास्ती वाटत होतं, तुम्ही जर का उजव्या हाताचे म्हणजे उजवे असाल तर जेव्हा बाहेर पडाल तेव्हा दरवाजे वगैरे उघडताना डावा हात वापरा. म्हणजे तुम्ही जेव्हा झोपेत असता तेव्हा तोंड वगैरे खाजवता तेव्हा डाव्या हाताने खाजवणार नाही ना, कारण तुम्ही उजव्या हाताचे आहात. त्याच्यामुळे तुम्ही बाहेर असताना जर का डावा हात वापरलात तर तुमचं संरक्षण व्हायची शक्यता जास्ती आहे. तर करोनाचं सरफेसवरून ट्रान्समिशन व्हायची शक्यता खूप कमी आहे, तरी हात धुवत राहा. तर हँड सॅनिटायझरचा विषय, सर्वात बेस्ट हँड सॅनिटायझर कुठला तर साबण आणि पाणी. वाहत्या पाण्याखाली 20 मिनिटं साबणाने हात धुतले, कुठला साबण कुठल्या ब्रँडचा कुठला का ब्रँड असे ना, कुठलाही साबण चालेल, 20 सेकंद त्या पाण्याखाली हात वाहत्या पाण्याखाली हात धुतलेत तर उत्तम. पण सल्ला देतोय तो कोणाला देतो ते पण बघायला लागतं ना. माझे काका म्हणाले होते, तू डोंबिवलीवरून दादरला जाशील ना तेव्हा त्या फास्ट ट्रेनमध्ये ना वाऱ्याच्या खिडकीत बस, म्हणजे एकदम कम्फर्टेबल. म्हटलं हो काका, तिथे प्लॅटफॉर्मवर शिरायला मारामार आहे, तिथे वाऱ्याच्या खिडकीमध्ये कुठे बसो? जर का वाहतं पाणीच नसेल तर तुम्ही कसे हात साफ करणार? म्हणून त्याच्याकरता हँड सॅनिटायझर आहे. तर हँड सॅनिटायझर कुठल्या प्रकारचे असतात? म्हणजे एक असतो तो अल्कोहोलचा, एक अमोनियाचे असतात, क्लोरीनचे असतात किंवा बाकी प्रकारचे असतात. सर्वात बेस्ट कुठला? अल्कोहोलचा. त्याच्यात अल्कोहोलचं प्रमाण किती पाहिजे? 60%. म्हणजे ते तुम्ही हातावर लावलं, सगळ्या सर्फेसेसवर लावलं आणि 20 सेकंद थांबलात तर ते ड्राय होईपर्यंत, तर साधारणतः 60% त्याच्यात अल्कोहोल असेल तर त्याच्यामुळे तुम्हाला पुष्कळ संरक्षण मिळेल. जर का हाताला डर्ट वगैरे लागली असेल तर हँड सॅनिटायझरचा उपयोग नाही, पाणी आणि साबणच लागतो. 20 सेकंद झाले कसं समजायचं? अमेरिकेत म्हणतात की हॅपी बर्थडे टू यू, हा हे गाणं मनात दोनदा म्हणायचं. कोणाचा बर्थडे, आता मला काय माहिती कोणाचा बर्थडे असेल ना, हॅपी बर्थडे टू यू दोनदा म्हटलं की 20 सेकंद होतात. तर हा हँड सॅनिटायझर कुठल्या ब्रँडचा? मित्रो, तुमचा डॉक्टर तुम्हाला सांगतो या पर्टिक्युलरचा ब्रँड वापरा, तर कधी कधी असं सुद्धा असू शकेल की तो डॉक्टर तळमळीने तुम्हाला सांगतोय की हा वापरा हा चांगला आहे, असं नाही, नेहमी नसतं की त्या डॉक्टरला त्याच्यातून काही कट मिळणार आहे. हे मला कुठल्याही ब्रँडचं नाव माहिती नाही, कुठलाही हँड सॅनिटायझर वापरा ज्याच्यामध्ये 60% अल्कोहोल आहे. आणि या ब्रँडच्या मागे पॉवर काय असते माहिती आहे का? म्हणजे खरा ब्रँड असेल तर, मी एकदा घाटकोपरला झब्बा घेतला होता तर त्या पोऱ्याने 5 रुपयात मला झब्ब्याच्या मागे आदिदास लिहून दिलं होतं, मला स्पेलिंग विचारून. तर ह्या जर का तुम्ही जिथून घेताय तुम्हाला जर का खात्री असेल की ते त्याच ब्रँडचं सामान विकतात, हे BMW रोलेक्स वॉचेस, त्यांची 100-150 वर्षाची मेहनत असते हो तो ब्रँड बिल्ड करण्याच्या मागे. त्याच्यामुळे त्याच्याबरोबर एक सुरक्षितता असते, तुम्हाला एक स्थैर्य वाटतं की हे नक्की काहीतरी विचार करून करतायत. म्हणून चांगल्या ब्रँडच्या गोष्टी महाग असल्या तरी इतरांपेक्षा चांगल्या असतात, पण गोष्टी महागच म्हणजे चांगल्या असं नाही. तर हे हँड सॅनिटायझरचं एकदम सोपं झालं. मी पटकन दुसऱ्या 2-3 मुद्द्यांत उत्तर तेच आहे, 2 मुद्द्यांवर बोलतो. मी ज्या लोकांच्या कमेंट्स बघत होतो, 2 मुख्य मुद्दे म्हणजे की तुम्ही फार भरकटता इकडे तिकडे आणि अमेरिकेतून तुम्ही आम्हाला का सांगताय हे. तर भरकटणं म्हणजे ही जरा गप्पा गोष्टी विनोद करायला, मी असे म्हणतात ना, है यू ही भटकते रहने का मजा ही कुछ और, ऐसा लुत्फ ना पहुँचने में ना कहीं रह जाने में. अमेरिकेत तुम्ही एवढ्या करताच सांगतोय की माझ्यासारखे जे भारतीय डॉक्टर अमेरिकेत अनेक आहेत
ते नॉन अमेरिकन पेशंटला बोंबलून बोंबलून सांगत आहेत की अमेरिकेत लस पहिल्यांदा आली तर इंडियाला मदत करा, इंडियाला ती पाठवा. म्हणजे भारताची सेवा करायला भारतातच कशाला राहायला पाहिजे? विकेट कीपर असेल तो बॉलिंग कसा टाकणार? जो ज्या जागी उभा आहे तिथून तो भारताची सेवा करू शकतो ना. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, त्याच्याकरता मी अमेरिकेतलं माझं कामधाम सोडून बोलतो आहे, ती म्हणजे आपल्याकडे भारताकडे जी लोकसंख्या आणि सामुग्री आहे त्याच्या मानाने भारताने जबरदस्त नेत्रदीपक कामगिरी केली आहे. आणि ही भारताची पाठ थोपटून त्यांना कोणीतरी सांगायला पाहिजे. आणि आता ते आपलीच पाठ आपण कशी थोपटणार? हात पोचतो तरी का पाठीपर्यंत? म्हणून मी अमेरिकेतून भारताची पाठ थोपटतोय की तुम्ही फार छान काम केलं आहे. आणि दुसरं काम मी करतो हे जरा विनोद विनोद इकडे तिकडे भरकटत बोलतोय माहिती आहे का, की ह्याच्यामध्ये मी कव्हरेज बघत होतो. अहो आपली कामगिरी पहिल्या बाजीरावाची आहे आणि कव्हरेज पानिपतचं देत आहेत. म्हणून मी म्हटलं लोकांची थोडी भीती कमी करावी खरं सांगून. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आता हे जी करोनामुळे महासंकटामुळे आपल्या ज्या चांगल्या सवयी लागणार आहेत ना त्याचा आपल्याला खूप फायदा होणार आहे. हात धुणं ही खूप चांगली गोष्ट आहे. हा करोना संपल्यावर सुद्धा हात धुतल्यामुळे चिकार रोग आणि जंतू मरून जाणार आहेत. आणि हा करोना आता संपतोय, लवकरच संपतोय, काही बाकी कुठे लक्ष देऊ नका. हे महासंकट आता लवकरच संपतंय, वॅक्सिन येते, औषधं चालत आहेत, सगळ्या छान गोष्टी चालू आहेत. आणि म्हणून मी अमेरिकेतून एवढी धडपड करतोय. मला पण येऊन आवडेल भारतात येऊन सेवा द्यायला, तिकडचं वातावरण म्हणजे प्रॅक्टिस करायला अगदी मनापासून आवडेल. म्हणून मी सांगतोय कारण माझ्याकडे एवढे वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, ज्ञान तर नक्कीच आहे, आत्मविश्वास आहे, नम्रपणे म्हणजे त्यातल्या त्यात तुम्हाला आत्मविश्वासाने मी चांगली बातमी देऊ शकतो की हे महासंकट आता लवकरच संपतंय. शांत रहा. धन्यवाद. डॉक्टर रवी गोडसे, लोकमत करता, पेन्सिल्व्हेनियातून.